वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी असा नागपूर गोवा शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय सुसहायता अहवाल तयार होतो आहे। 760 किलोमीटरच्या या महामार्गामुळे माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबाजोगाई ही शक्तीपीठे जोडली जाणार आहेत। उंड्या नागनाथ परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माईचे पंढरपूर कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर ही तीर्थक्षेत्रेही जोडली जातील। हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव अशा 6 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग मराठवाड्यातील अर्थकारणाला भक्कम पाठबळ देईल। वर्धा यवतमाळ सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या विकासाला सुद्धा यातून एक मोठी चालना मिळेल। या प्रकल्पावर 86,300 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे।